तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक मल्टीप्लिकेशन ची सुपर हिट आणि दमदार ट्रिक सांगणार आहे। तर मित्रांनो, आज ही ट्रिक कोणती आहे बघा मित्रांनो, मी काही इथे एग्जांपल लिहिली आहे। ओके, 15 × 15, 25 × 25, 35 × 35। तर ह्या सर्व नंबरचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। ओके, तर आता ह्या सर्व नंबर्स मध्ये तुम्हाला काय एक्झॅक्ट सेम दिसत आहे बघा मित्रांनो, युनिट प्लेसला 5 दिसत आहे। ओके, युनिट प्लेसला 5 दिसत आहे। सर्व नंबर्स मध्ये तुम्हाला युनिट प्लेस मध्ये जो काही नंबर्स आला एकक स्थानी तो 5 आला आहे। म्हणजे ही जी ट्रिक आहे ते कशावर लागू होणार आहे की असा नंबर्स, ओके, असा सेम नंबर्स की ज्याचा युनिट प्लेसला, ओके, असा सेम नंबर्स असला पाहिजे। ओके, तो नंबर तो सेम असला पाहिजे पण त्याच्या युनिट प्लेसला 5 असणं गरजेचं आहे। तर अशा नंबरचा गुणाकार तुम्ही फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये काढू शकता बघा मित्रांनो, 2 सेकंदामध्ये बघा। ओके, बघा इथे मित्रांनो किती सेकंदात, 2 सेकंदात बघा इथे। तर मी किती सेकंदात लिहिला, फक्त 2 सेकंदात ह्या सर्व नंबरचा गुणाकार केला। तर आता ती ट्रिक कोणती आहे? ओके, हा जो गुणाकार आहे मी डायरेक्ट नाही लिहिला, ट्रिक मार्फत तो गुणाकार केला, तर ते ट्रिक जाणून घेऊया। तर मित्रांनो बघा, आता इथे मी काय केलाय, जो हा 1 आहे इथला 1 आणि इथला 1, ओके, नंबर सेम असला पाहिजे म्हणजे त्याच्या दशक स्थानी म्हणजे 10 प्लेसला जो काही नंबर येणार आहे तो सेमच येणार आहे। ओके, म्हणजे ऑब्व्हियसली तो नंबर सेम येणार आहे। आता काय करायचं, याच्या समोरील नंबर, 1 च्या समोरील नंबर काय आहे, 2। ओके, सिंपल, ह्या 2 सिंपल काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार, 2 × 1 = 2 लिहिला आपण। ओके, आता 25 कुठून आले, तर 25 ह्यांचा याचा गुणाकार, ओके, ह्या 5 चा आणि ह्या 5 चा गुणाकार एक्झॅक्ट 25 आपण इथे लिहिला म्हणजे आपला गुणाकार झाला। ओके, आता सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं, 2 च्या समोरील नंबर किती आहे, 3। 3 चा आणि 2 चा गुणाकार, 3 × 2 = 6 लिहिले। सिंपल, नेक्स्ट स्टेप 5 × 5 = 25। ओके, फर्स्ट सेकंड, ओके, देन आपण 35 × 35 याचा गुणाकार कसा केला, 3 समोरील कोणता नंबर येते, 4। ओके, 4 × 3 = 12 लिहिले आपण। देन एक्झॅक्ट 5 × 5 चा गुणाकार, 25। ओके, किती सेकंद लागले, 2 सेकंद। बघा आता इथे 55 × 55 याचा गुणाकार करणार, 5 च्या समोरील नंबर कोणता आहे, 6। ओके, दे सिंपल काय करायचं, 6 आणि 5 चा गुणाकार, ओके, 6 × 5 = 30, 6 × 5 = 30, 30 आपण लिहिले। नेक्स्ट काय करायचं, 5 आणि 5 चा गुणाकार, ओके, 25। किती सेकंद लागले, 2 सेकंद। आता बघा आपलं एक्झाम्पल नंबर 5, 8 समोरील कोणता नंबर आहे, 9। ओके, 9 × 8 = 72। देन नेक्स्ट स्टेप काय आपली, याचा आणि याचा गुणाकार म्हणजे हा जी 5 आहे या दोघांचा गुणाकार 25। बघा किती सेकंदात काढला आपण या सर्व यांचं उत्तर, अवघ्या 2 सेकंदात। फक्त अट काय आहे की नंबर सेम असला पाहिजे आणि त्याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला 5 असणं गरजेचं आहे। तर अशा सर्व नंबरचा गुणाकार तुम्ही फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये करू शकता। तर मित्रांनो बघा, आता इथे मी अजून एक एक्झाम्पल सांगतो, बघा इथे आपण घेऊ, आता इथे 75 × 75 या नंबरचा गुणाकार घेऊ। ओके, जो काय 10 प्लेस म्हणजे दशक स्थानचा जो काय नंबर आहे तो सेम आला आहे। ओके, म्हणजे सेम नंबर आहे 75 × 75 आणि जो एकक स्थानी नंबर आहे 5 × 5 तो पण सेम आहे। ओके, आता अशा नंबरचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला कशा प्रकारे करणार आहे, 7 समोरील नंबर कोणता, 8। ओके, आणि या दोघांचा गुणाकार, 8 × 7 = 56 लिहिलं आणि 5 × 5 = 25। तर अशा सर्व नंबर्सचा गुणाकार तुम्ही फक्त आणि फक्त 2 सेकंदामध्ये करू शकता। ओके, तर मित्रांनो अशाच प्रकारे गणिताचे नवनवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी, ओके, आमच्या ह्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशाच प्रकारे ट्रिक आमच्या चॅनलवर खूप सारे आहे, तुम्ही आमच्याला भेट देऊन त्या ट्रिक बघू शकता। ओके मित्रांनो, तर मित्रांनो भेटूया पुढील वीडियोत आणखी एक नवीन दमदार ट्रिक सोबत, तोपर्यंत धन्यवाद।